वेलकम बॅक टू माय चॅनल. सो गाईज, आता 12:30 वाजतात आणि तुम्ही बघितलं, मी दाखवलं सुरुवातीला तसं अभिषेकसाठी मी टोस्ट करून दिलं. ॲक्च्युली टोस्टर पण आणला आहे मी, बट तो त्याला थोडंसं साफ करावं लागेल कारण खूप दिवसापासून वापरलेला नाही आहे आणि वरती होता, तर इकडे सामान शिफ्ट करायच्या वेळेला मला तो मिळाला आणि बरं पडतं म्हणजे टोस्ट वगैरे असं ब्रेकफास्टला, कारण अभिषेकला पोहे उपीट असलं काही आवडत नाही. बाय द वे, मी माझ्या नवीन घरी आहे, तुम्हाला लक्षात येत असेल. आणि आत्ता 12:30 वाजत आहेत आणि माझं म्हणजे स्वयंपाक वगैरे सगळं आवरून झालेलं आहे. कालच्या लाईव्हबद्दल बोलायचं झालं तर मला जमलं नाही. मी तुम्हाला सकाळी उठल्या पहिल्यांदा ती पोस्ट टाकली होती की मी 8:30 रात्री 9:30 लाईव्ह येईन म्हणून, बट मला ते पॉसिबल झालं नाही कारण मला तिकडून मी सामान आणत होते इकडे आणि इतकं भयानक इतकं सामान होतं ना, म्हणजे कपडेच फक्त होते पण इतके होते की मला जवळजवळ सगळं आवरायला 11:30 वाजले. सो मला लाईव्ह येता नाही आलं. आता मी मध्ये अधे बघेन वीकडेजमध्ये, जर मला जमलं तर, नाही तर मग मी सरळ नेक्स्ट संडेला नक्की लाईव्ह येईन. आणखी एक गोष्ट की मला तुम्हाला मी ज्या कॉमेंट्स येतात याच्या खाली, व्हिडिओजच्या खाली ज्या कॉमेंट्स येतात त्या सगळ्यांना तर मी रिप्लाय देतीच आहे, तुम्हाला माहिती येते, बट मला कम्युनिटीला ज्या पोस्ट मी टाकते तिकडे मला रिप्लाय द्यायला नाही जमत आहे कारण मला तितका वेळ पण मिळत नाही आहे आणि कम्युनिटीच्या ज्या कॉमेंट्स येतात त्याला त्याची नोटिफिकेशन पण येत नाही. सो नोटिफिकेशन आलं की लक्षात राहतं, बट तिकडे जाऊन ओपन करून बघणं मला पॉसिबल होत नाही, बट मी लाईक नक्की देते आहे प्रत्येकाला. सो तिकडे मला जमणार नाही रिप्लाय द्यायला, सो तुम्ही ते समजून घ्या, बट व्हिडिओजच्या खाली ज्या कॉमेंट्स असतात त्यांना मी ॲज ऑलवेज रिप्लाय देईनच. अभिषेक आता दिवसभर नाही आहे आज आणि तो संध्याकाळीच येईल आता. आणि अकिरा झोपली, उठली होती परत झोपली, बट माझ्या मला आता भरपूर काम आहे. प्युरिफायरवाल्याचा फोन आला होता, तो 1-1.5 तासात इन्स्टॉलेशनसाठी येतो आहे. त्यानंतर मी वॉशिंग मशीनसाठी पण हे केलेलं आहे इन्स्टॉलेशनसाठी, मी त्याला पण सांगितलेलं आहे, बघू आता 48 आवर्समध्ये त्यांनी सांगितलं आहे आणि 24 आवर्समध्ये बघू आता कधी येईल. आणि ते तुम्हाला मी दाखवते मला आता काय काय काम करायचं आहे कारण खूपच हॉरिबल अवस्थेत सगळं आहे, तर पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवते ते. आणि अकिरा झोपली इकडे, इकडे झोपली अकिरा. मी तिला हल्ली खाली झोपवते आहे कारण हा जो बेड आहे माझा तो दोन्ही साईड, म्हणजे तिथे कसं होतं आहे, एका बाजूला भिंत होती आणि एक बाजू रिकामी होती, तिकडे मग मी पिलो वगैरे लावायची, लोड वगैरे लावायची, बट इकडे दोन्ही साईड रिकाम आहेत आणि आता ती रांगायचा प्रयत्न करते आणि पुढे सरकते. सो ती रिस्क नको म्हणून मी खाली तिला झोपवते आणि अजून पडदे वगैरे लावलेले नाही आहेत, तिकडे दिसत असेल पडदे वगैरे काहीच लावलेले नाही आहेत आणि पडदे पण घ्यायचे तर. आणि इकडे खूप उजेडतो, खूप जास्त उजेडतो, सो पडदे लवकरात लवकर आम्हाला घ्यावे लागतील. मी फॅन लावलेले नाही तर मला खूप घाम येतो आहे. तर हां, मी तुम्हाला दाखवत होते काय काय मला काम करायचं आहे, ते एकच काम आहे बट ते खूप मोठं आहे, ते दाखवते मी तुम्हाला. सो हे आहेत सगळे कपडे जे निम्मेच आहेत, लावायचे आहेत वॉर्ड्रोबला. आणखी आहेत ते आम्ही काल आणलेले नाही आहेत. कसं आणायचा प्रश्न पडला होता, सो असे बेडशीटमध्ये आणि साडीमध्ये वगैरे गुंडाळून पॅक करून आणलं, असेच कोंबले म्हणजे पॅकिंग पण नाही आपल्याला त्याला म्हणता येणार. तर हे सगळं मला लावायचं आहे कबर्डमध्ये. सो गाईज, आता 3:00 वाजतायत आणि अकिरा आणि मी आम्ही दोघीच घरी आहे आणि मस्त आम्ही मजा करतो आहे. आणि काहीही सामान ते जे कपडे होते ते लावून झालेले नाही आहेत. अकिराला पण तुमच्याशी बोलायचे. हाय. काहीही मगासपासून केलेलं नाही आहे कारण ही काही करूच देत नाही आहे आणि बसली आहे मी तिच्यासोबतच खेळत, बट आता तिला झोपवते आणि त्यानंतर आता ते कपडे लावायला घेते, ते पण तुमच्याशी शेअर करते. हाय बोला. हे
तर अकिराला मी आत्ता झोपवलं आहे आणि इतकी झोप येते मला, तुम्हाला माझे डोळे दिसत असतील असे झोप आल्यासारखे. बट थोडे तरी कपडे लावले पाहिजेत. आणि आज मी अभिषेकचा टी शर्ट घातला आहे, अभिषेकचा टी शर्ट आहे. आणि मला कपडेच कोणते मिळत नाही आहेत, कुठे काय आहे तिकडे तिकडे काही समजत नाही आहे. तर अभिषेकचा टी शर्ट म्हणून घातला आणि लूज आहे, समरमध्ये असंही लूज लूज बरं वाटतं. आणि इकडे माझं देवार आहे, मी दाखवते, देवार आहे. अजून तिकडे या साईडला छोटीशी रूम केली आहे, तिकडे ते ठेवलेलं नाही आहे, ठेवेन मी लवकरच. अजून इकडे तिकडे लावणं सगळं सुरूच आहे. आणि तर चला, अकिरा झोपलेतोपर्यंत थोडे तरी कपडे मी कवर्डमध्ये लावून घेते आणि थोडीशी झोप पण काढते त्यानंतर. सो गाईज, मी ट्राय केला लावण्याचा, पण कॅरीबॅग, एक कॅरीबॅग तिकडे आणून ठेवल्यानंतरच अकिरा लगेच हालायला लागली आणि तिची झोप मोड होईल आवाजाने, कारण छोट्या छोट्या आवाजाने ती उठते. सो मी ते कॅन्सल केलं आत्ता तरी, कारण तिची झोप जास्त महत्त्वाची आहे. आणि मग आता मला पण दुसरं काही काम नाही आहे. अकिराचं मी बोलले तुम्हाला या आधीच्या पण ब्लॉगमध्ये बोलले होते आय गेस, की एक खाली पडले आणि वरती फक्त किरा राहिले. तर मी पण मग झोपून घेईन थोडा वेळ, म्हणजे फ्रेश होईल मी पण. आणि तो केंटवाला जो होता, प्युरिफायरवाला, तो आला होता बट माझा फोन नाही लागला, तो निघून गेला. आणि नंतर मला मिस्ड कॉल्सचे मेसेज आले, मिस्ड कॉल्स आलेला तो आलेले ते मेसेज आला. तर मग मी फोन केला, तर तो बोलतो आहे मी तुम्हाला फोन केला लागला नाही, मग मी गेलो, उद्या येतो. IFBवाला, म्हणजे माझं वॉशिंग मशीन जे आहे ते IFBचं आहे, तर तो इन्स्टॉल करण्यासाठी 6 वाजता येतो बोलला. आत्ता 4:15 होत आहेत आणि मी झोपून घेते थोडं, एक अर्धा पाऊण तास तरी झोप झाली तरी सफिशियंट आहे. सो गाईज, मी थोड्या वेळ झोपले होते आणि माझी बऱ्यापैकी झोप झाली आणि फ्रेश वाटते आता. आणि मी चहा ठेवला आहे, चहा पेईन आता थोड्या वेळात, चहा झाल्यानंतर. आणि आज कालच इकडे शिफ्ट झालो रात्री, आणि आज दिवसभर अभिषेक नाही आहे. अभिषेक सकाळी 10 वाजता गेला आणि रात्री पण उशिरा येईल, म्हणजे 9-9:30 वाजेपर्यंत येईल. तर असं फर्स्ट डेला एकटीच घरामध्ये, त्यात टी व्ही नाही आहे, कारण आमच्या जुन्या घराचा, माझ्या बेडरूमचा जो टी व्ही होता तो आम्ही इकडे आणणार होतो आणि तो आम्ही जास्त वापरत पण नव्हतो. बट आम्हाला माहितीच नव्हतं की तो चालत नाही आहे, खराब झाला आहे. तो टी व्ही खराब झाला आहे आणि मग अभिषेक बोलला की आता खराब झाला आहे तर जाऊ दे, आपण सरळ नवीनच आणू. सो टी व्ही नाही आहे घरी. सो खूप बोर होते. अकिरा आहे, हे एक चांगलं आहे, पण डे वनला अभिषेक नाही आणि करमत नाही आहे बिलकुल. बट ठीक आहे, हळूहळू जसं सवय होईल तसं होऊन जाईल. आणि मी जस्ट आत्ता मघाशी जो शूट केला होता व्हिडिओ, तो बघत होते अकिराचा माझा, जस्ट बघत होते मी कसा झाला आहे. आणि मला असं वाटलं की आता मला अकिराला जेव्हा बोलता येईल त्यावेळी मला माझं सगळं बंद करून ठेवावं लागेल, कारण माझ्या चॅनलवर कोणीतरी कब्जा करते, अकिरा कब्जा करते आहे माझ्या चॅनलवर. आणि तिला बोलायला ज्यावेळी यायला लागेल त्यावेळी माझं काहीच काम नसणार आहे असं मला वाटतं, तीच हँडल करेल असं मला आता वाटायला लागलं आहे. कारण कॅमेरा समोर आला की ती कशी करते हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही, तुमच्या समोर येते. आणि इथे इथून ना खूप सुंदर हवा येते खिडकीतून, खूप छान हवा येते. तर बऱ्याच जणांना, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माझं घर बघायची इच्छा असेल, तर मी तुम्हाला सांगितलं आहे आधी, तसंच मी सगळ्या घर दाखवेन. एकदा फक्त सेट होऊ दे व्यवस्थित, तर मी तुम्हाला सगळं दाखवेन व्यवस्थित अगदी. चला थोडं चहा पिते आणि चहा पिता पिता बोलते तुमच्याशी. यामध्ये फुलपात्रामध्ये चहा पिते आहे. आणि हे स्टिकर आहे ना, तर हे मी काढायचा प्रयत्न केला पण परत तिकडे व्हाईट व्हाईट राहायला लागलं, पूर्ण जाईना. मग मी तसंच ठेवलं, ते कसा तरी दिसत आहे म्हणून. तर मम्मी मला बोलली की ते पाण्याने धुवून धुवून निघून जाईल, तू काय काढू नको.
आणि फुलपात्रामध्ये पिती आहे, कारण माझा मग जो आहे तो घरी राहिला आहे जुन्या. आणि नवीन जे मी सांगलीतून आणले होते ना एक्झिबिशनमधून, एका व्लॉगमध्ये मी दाखवलं आहे की तुम्हाला सांगितलं आठवत नाही मला, बट मी सांगितलं आहे नक्की. तर त्यामध्ये त्यावेळेला मी ते मग कप आणले होते, तर ते कुठे ठेवले तर सापडत नाही आहे, तर ते सापडेपर्यंत मी यातूनच पिन. आणि ज्यावेळी मी सांगलीमध्ये होते त्यावेळी मी म्हणजे आम्ही मी आणि मम्मी यातच प्यायचो फुलपात्रामध्ये, आम्ही कपनी कधी चहा प्यायचोच नाही. बट हॉस्टेलला आले आणि मग ते मोठ्या मगनी प्यायची सवय झाली, मग तेव्हापासून आतापर्यंत मोठ्या मगनीच मी चहा पिते. तर काल मी एक कम्युनिटीला पोस्ट टाकली होती लाईव्हबद्दल, तर त्याच्यावर मला एक कमेंट आली की तुझ्या व्लॉगमध्ये इम्प्रूव्हमेंट कर प्लीज. सो तुम्ही मला सांगा आता की काय कमी पडतं आहे, किंवा माझ्या परीने मी 100% द्यायचा प्रयत्न करते आहे. थोडंफार इकडे तिकडे होतं आहे आय नो, बट मी ट्राय करते आहे. तर काय कमी पडतं आहे एक्झॅक्टली, आणखी काय करायला हवं, किंवा कोणत्या गोष्टी वाढवायला हव्यात, किंवा काय हे थोडंसं मला सजेस्ट करा. कारण मला जे वाटतं आहे माझं म्हणजे काय बोलतात, माझं डोकं जिथंपर्यंत चालतं आहे असं बोलता येईल, ते मी सगळं करायचा प्रयत्न करते आहे. बट तरी पण काही तुम्हाला आता अपेक्षा इम्प्रूव्हमेंट करा असं बोलताय, तर मला प्लीज सांगा की एक्झॅक्टली मी काय करू. ओके, तर आता मी व्लॉगचा एंड करते, कारण आता म्हणजे माझ्या फोनची मेमरी संपत आली आहे म्हणून व्लॉगचा एंड करते. मी एक मेमरी कार्ड नवीन आणला तर तेच टाकेन आणि मग माझे मोठे मोठे व्लॉग्स येतील. तर आता मी एंड करते, तुम्हाला टाटा बाय करते, पुन्हा भेटेन नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि ते लक्षात ठेवा की कम्युनिटीला ज्या कमेंट्सला मी रिप्लाय देत नाही आहे, कारण मला तेवढा वेळ नाही मिळत आहे. आणि तुम इम्प्रूव्हमेंट काय हवी आहे, एक्झॅक्टली काय कमी पडते हे पण मला सांगा. आणि चला आता टाटा बाय करते. सो बाय, टेक केअर, हॅव अ गुड डे. नाही आता 8 वाजता व्लॉग येईल ना, तर गुड नाईट.